नायगाव नगर पंचायती कांग्रेस पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे जिल्ह्यातले माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय भास्करराजी पाटील खतगावकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि अतिशय खंबीरपणे ज्यांनी या भागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि करत आहेत सन्माननीय वसंतरावजी चव्हाण आमदार राजूरकर आमदार अंतापूरकर माजी खासदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील माजी आमदार पोकर्णाजी नांदेड वागळा महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई पावडे कवळे गुरुजी सभापती संजय बेळगे माजी महापौर नांदेडचे अब्दुल सत्तार भाई माजी महापौरांचे प्रतिनिधी विजय येवनकर बालचंद्र पवळे लक्ष्मीकांत गोणे माधवरावजी बेळगे श्रीनिवास पाटील संभाजी बिलवंडे शिवाजी पाटील पाच पिंपळीकर दत्ताहरी पाटील चोळाकेकर आनंदरावजी चव्हाण वसंतरावजी मेडेवार प्रल्हाद पाटील इज्जतगावकर एकनाथराव मोरे मोहनराजी धुपेकर संतोष पांडागळे रावसाहेब मोरे विजय चव्हाण रवींद्र चव्हाण बालाजी मध्येवाड त्याचबरोबर वसंतराव मेडेवार प्रल्हादरावजी इज्जतगावकर मनोहर पवार संतोष मेडेवार संभाजी दुर्गंडे संजय पाटील शिळगावकर दिलीप पांढरे आणि आमचे जॉनी लिव्हर उपस्थित नायगावमधल्या माझ्या सर्व माता भगिनी या नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर मतदार पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो पण आजची ही विराट सभा पाहिल्यानंतर नायगाव नगरपंचायतीचा निकाल लागलेला आहे सांगायची गरज आहे असं कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही आहे। निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे तिन्हीच्या तीन जागा बिनविरोध आपण सर्वांच्या सहकार्यामुळे आशीर्वादामुळे निघाल्या वसंतरावजीच्या कर्तृत्वामुळे आणि विजयरावजींच्या कार्यकुशलतेमुळे दोन्ही आहे ना याच्यामध्ये कार्यकुशलता कार्यकुशलता नेतृत्व तरुण सहकारी बंडू भाऊ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून तीन जागा बिनविरोध आल्या आणि बाकीच्याही जागा चांगल्या मताधिक्याने निवडून येणार आहे 100% लिहून घ्या तुम्ही आणि त्यामुळे नावगाव नायगाव वासियांचं मी अभिनंदन करतो की अचूक निवड केली उमेदवार चांगले दिले वसंतरावजींनी आणि गावाचा विकास साधण्याकरता वसंतरावजींच्या नेतृत्वावर नायगाव वासियांनी नेहमी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि म्हणून हे घडत आहे असं मी म्हटलं तर चुकीचं ठरू नये। शेवटी गावाचा कारभारही महत्वाचा आहे। मगाशी विजयराव सांगत होते की गावामध्ये नगरपालिकेमध्ये काय काय का जाहीरनामा वाचत होतो मी जाहीरनाम्यामधले एवढे कामं केव्हा केली विजयराव हे मलाच माहीत नाही तुम्ही केव्हा हळूहळू सह्या घेऊन टाकल्या मला याची कल्पना नाही पण विजयरावांना मी सांगून ठेवलं अमर राजूरकरांना त्याचा आमदार अमर राजूरकर या मतदारसंघाचे आमदार आहेत स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे आणि विजयरावांना मी सांगून ठेवलंय की नायगावचा कागद मला दाखवायची गरज नाही माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन ठेवा तुम्हाला काय मंजुरी पाहिजे तुम्हाला काय मंजुरी पाहिजे नायगावला काही कमी पडणार नाही अशा प्रकारची भावना आमची नेहमीच राहिलेली आहे। कारण वसंतरावजींनी बळवंतरावजींच्या मार्गदर्शनाखाली हा सगळ्या भागाचा विकास झाला या भागाच्या विकासाला चालना देण्याचं काम त्यांनी केलं राजकारण केलं समाजकारण केलं गाव जोपासण्याचं काम केलं क्षेत्र जोपासण्याचं काम केलं मतदारसंघ सांभाळला काँग्रेसला ताकद दिली आणि आज त्याच पावलावर पाऊल ठेवून
वसंतरावजी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे सगळं क्षेत्राचं लोकांची स्वप्न पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी अतिशय संपन्नपणे योग्य पद्धतीने या ठिकाणी काम सुरू आहे। काही कमतरता नाही, गावामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते गावामध्ये, रस्त्याचे काम असो, पाण्याचा प्रश्न असो, दिवाबत्तीचा प्रश्न असो, व्यायामशाळेचा प्रश्न असो, समाज मंदिराचा प्रश्न असो, एकही गावातली गल्ली बोर्ड त्यांनी मोकळीच ठेवली नाही। सर्वांगीण विकास स्वप्न जे तुम्ही पाहताय त्या सगळ्या कामाला अतिशय चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक दूरदृष्टी हवा असते। एखाद्या गावाला जर चांगलं रूप द्यायचं असेल नेतृत्वाला दूरदृष्टी असली पाहिजे, काम करण्याची धमक असली पाहिजे, नियोजनाची गरज आहे। मला वाटते सगळ्या गोष्टीचं एकंदरीत संमिश्र जर आपण जर नेतृत्व कोणी अनुभवलं असेल तर वसंतरावजींच्या नेतृत्वामध्ये हा सगळा विकास गेल्या काही वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने झालेला आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि त्याच्या पलीकडे जाऊन भास्करावजींनी त्यांच्या खास शैलीमध्ये वसंतरावजींचं वर्णन केलेलं आहे, त्यामुळे मला काही याच्या वेगळं सांगायची गरज नाही। पण तुम्ही जरूर सांगेन, विरोधक काही ठिकाणी म्हणतात या ठिकाणी लोकशाही नाही, या ठिकाणी हुकुमशाही आहे। मी तर म्हणेन लोकशाही हुकुमशाहीपेक्षा या ठिकाणी वसंतरावशाही आहे। म्हणजे अमेरिका आणि रशिया दोन्ही कॉम्बिनेशन आहे इकडे, या ठिकाणी दोन्ही कॉम्बिनेशन आहे। म्हणजे समोरचा चांगला तर आपण चांगलं, समोरचा अंगावर आला आलं अंगावर घेतलं शिंगावर, असा असा हा असा हा संमिश्र कार्यक्रम या ठिकाणचा। आणि त्यामुळे संमिश्र कार्यक्रमामुळे गावाला नेतृत्व आहे, गाव सांभाळण्याची कुवत आहे आणि गावाची कामं स्पीड ब्रेकर आड न येता चांगल्या पद्धतीने अतिशय वेगाने या ठिकाणी काम करण्याचे एकंदरीत जी प्रवृत्ती आहे ती सर्वांना मदत करण्याची भावना आणि त्यातून या गावातल्या विकासाच्या कामाला एक चांगला वेग द्यावा एवढीच भूमिका आहे। उगाच कोणाला त्रास द्यायची भूमिका मला वाटत नाही, कधी मी पाहिलेली अनुभवलेली आहे। आणि त्यामुळे ही जी वसंतराव शाही या गावातली आहे आम्हाला सर्वांना शिकण्यासारखं आहे। आमचे वेगळा मार्ग असतो, ह्यांचा थोडा वेगळा असतो, म्हणजे चांगला मार्ग आहे, दोघांचाही मार्ग चांगला आहे, परंतु या मार्गाने जरा गती जास्त मिळते असं कधी कधी वाटते आपल्याला। परंतु हरकत नाही, आम्हाला हा सगळा मतदारसंघ, हा सगळा मतदारसंघ आपण पाहताय की चांगल्या पद्धतीने बांधण्याचं काम वसंतरावजी करत आहेत, कवडे गुरुजींची साथ चांगल्या पद्धतीने आता या क्षेत्राला उमरी धर्माबाई या सगळ्या भागात मिळत आहे, पण ही सगळी मंडळी एकोप्याने आणि आता भास्करावजींचा साथ आम्हाला 100% चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये नक्की मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमधून हा बिलोरी देगलूर नायगाव हा सगळं क्षेत्र आता निश्चितच आगामी काळामध्ये एक भरपूर मोठी ताकद, एक भरपूर मोठी ताकद या निमित्ताने आज निर्माण झालेली आहे आणि आपली भूक विकासाची आहे। आपल्याचं नेतृत्व शंकरराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व जे राहिलेलं आहे त्या दृष्टिकोन जो पाहण्याचा होता तो विकासात्मक दृष्टिकोन राहिला आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जिल्हा घडवण्याचं काम आजही शंकरराव चव्हाण साहेबांना जो वर्ग मानतो, जे लोक मानतात, गरीबातला गरीब माणूस आजही त्यांच्यावर प्रेम करतो, आजही त्यांची पूजा करतो, घराघरात फोटो लावलेले आहेत, मागतं त्याच्या मागची भूमिका एवढीच की शंकरराव चव्हाण साहेबांनी गरीब माणसाला प्राधान्य नेहमी दिलं आणि जिल्ह्याचा विकास घडवून आणण्याकरता त्याची जी भूमिका राहिली ती प्रामुख्याने आजही सामान्य माणूस विसरलेला नाही आहे की त्याच्यामध्ये मित्र हो जमेची बाजू आहे। तीन जागा बिनविरोध निघाल विरोधकांना फार त्रास व्हायला लागलाय, मला कळलं काही तक्रारी काही तक्रारी केल्या, अभ्यास कमी पडतो विरोधकांचा, मी म्हणतो अभ्यास जास्त केला पाहिजे। अरे प्रश्न असा आहे की बी फॉर्मवर पहिला उमेदवार जर त्या ठिकाणी जर त्याला म्हणजे पास झाला असेल त्याचा फॉर्म, मग दुसरा फॉर्म आपोआप भरतो। त्यांचं म्हणणं आहे की दुसऱ्या माणसाला संधी द्या, आता कसं देता येईल? त्या माणसाने विड्रॉ केल्यानंतर बिनविरोध झाल्यानंतर दुसऱ्या मला संधी कशी देता येईल? अभ्यास कदाचित नवीन आमदार आहे, पहिलीच तर अभ्यास जरा कमी असल्यामुळे कदाचित घडतंय, परंतु लोकांनाच वाटतंय की इथे विरोध कशाला करायचा, लोकांनाच वाटतंय की इथे विरोध कशाला करायचा अशी भावनाच लोकांची आहे।
म्हणून 3 च्या 3 जागा या ठिकाणी बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत। मित्र या ठिकाणी काही मागण्या समोर आल्या, गावात शादीखाना पाहिजे, गावात सामाजिक समाग्रह पाहिजे, घरकुल गावामध्ये अजून काही मागणी आहे ती करायची आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायपास आमच्या या गावाला। बरोबर तुमचं म्हणणं, तर गाव एवढं वाढत चाललेलं आहे, रस्त्यावर दुकानं झालेली आहे, एक एक इंच दुकान हळूहळू पुढे येत आहे, हळूहळू त्याला काही करता येत नाही, पुढे चालले दुकान। आता त्याच्यामुळे गावात गर्दी झालेली आहे, गावामध्ये ट्रॅफिक वाढलेलं आहे। वसंतराव आम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे, माझा हा प्रयत्न आहे। एकतर आपल्याला पहिली आनंदाची गोष्ट म्हणजे जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग जवळपास 13-14 हजार कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग आता शासनाची मंजुरी झाली, पायाभूत सुविधा समिती मी स्वतः सदस्य तिची मंजुरी करून दिली, मुख्यमंत्र्यांनी साथ दिली त्या कामाला, आणि त्याचं आता भूसंपादनाची कारवाई सुरू आहे। पण आमचं एवढं भागणार नाही। मी मुख्यमंत्र्यांना हे सांगितलेलं आहे की आता आम्हाला नांदेड पासून हैदराबादला आम्हाला नवीन रस्ता, हा जुना रस्ता नाही, हा ठीक आहे, हा जुना रस्ता आहे तो आहे, पण आम्हाला शॉर्ट डिस्टन्सनी कमी कमी अंतराने आम्हाला हैदराबादला गेला जाता आलं पाहिजे, आणि आम्हाला औरंगाबाद पासून पुढे पुणे मार्ग, आमच्या सर्वांची मुलं शिकायला पुण्याला येतात, कोणी कॉलेजला आहे, कोणी नोकरीला आहे, कोणी शिकायला आहे, पुण्याला आहे, तर आम्हाला औरंगाबाद पुणे मार्गे मुंबईला जोडता आला पाहिजे। आजचा समृद्धी महामार्ग झाल्यामुळे आता हा जालन्यापासून नांदेडपर्यंतचा औरंगाबादला तुम्हाला 2 तासामध्ये तुम्ही औरंगाबादला पोहोचणार आहात, नवीन मार्ग झाल्यामुळे नवीन रस्ता होणार आहे, 2 तासामध्ये तुम्ही सरळ पुण्याला पोहोचणार, औरंगाबादला पोहोचणार आहात। रस्ता दोन्हीकडून बंद राहणार आहे, एक्सप्रेस हायवे होणार आहे आणि सिमेंटचा रस्ता होणार आहे औरंगाबाद पर्यंत, म्हणजे तुम्हाला जाऊन थेट जालन्याला जोडलं की औरंगाबाद मार्गे मुंबई। आमचं म्हणणं आहे की आता औरंगाबाद थांबायचं नाही, नाशिक मार्गे जाऊ आपण, ठीक आहे समृद्धीने। आमचं म्हणणं आहे की पुणे मार्ग मुंबईला जाता आलं पाहिजे, पुण्याला जायला सोयीचं व्हायला पाहिजे, आणि एवढंच नव्हे तर इथून आपल्याला हैदराबादला जायला आलं पाहिजे, नवीन रस्ता आपण हैदराबादला करायचा प्रस्ताव मी हाती घेतलेला आहे, आणि हे काम झाल्यानंतर एकीकडे हैदराबाद, एकीकडे नांदेड, आणि नांदेडहून जाताना परत औरंगाबाद पुणे मार्गे मुंबई, आणि मध्ये नायगाव, नायगाव सोडता येते नाही, मग नायगाव जावं लागतं, त्यामुळे नायगाव मार्गे हा सगळा प्रस्ताव विचार विचार करू। तुम्ही सांगितलं आम्हाला बायपास पाहिजे, नवीन मार्ग करताना बायपासची गरज आहे का, पर्यायी मार्ग कसा काढायचा, काय करायचं, वसंतराव आपण चर्चा करू, आणि ते करत असताना तुमचा रहदारीचा प्रश्न कसा सोडता येईल हे पाहू, जेणेकरून तुम्हाला गावात अनावश्यक जी गर्दी आहे, ट्रक चालले, गाड्या चालल्या, गर्दी खूप होते, ही जी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक बाहेरच्या बाहेरून जर काढता आली तर नायगाव शहरातली गर्दी कमी होऊन जाईल आणि लोकांना त्रास होणार नाही, अशा दृष्टिकोनातून आगामी नियोजन माझं सुरू आहे। अद्याप त्याला मान्यता नाही हे स्पष्ट बोललं पाहिजे, निवडणुकीत आलो आणि काही बोललं असं बोलणार नाही मी, त्याला मान्यता घेण्याची प्रक्रिया मी हाती घेतलेली आहे, आणि तुम्ही आम्ही बसून भास्करावजी आम्ही बसू, आपण ठरवू की त्याचा कसा नेमका हा अलाइनमेंट नेली पाहिजे। अट फक्त एवढीच आहे, अतिशय सरळ मार्ग शॉर्ट डिस्टन्सने गेलं पाहिजे, सरळ मार्गाने गेलो अंतर कमी होईल, अंतर कमी झालं तर वेगाने गाडी जर गेली आपण हैदराबाद सुद्धा मला वाटतं 2-2.5 तासात हैदराबाद पोहोचू शकू, आणि इथे औरंगाबाद जर 2 तास, मुंबई गाठायला जास्ती असतं 6 तासात मुंबई, अशा प्रकारचा हा एकंदरीत प्रकल्प आहे। आणि त्याच्याबरोबर जोडीने दुसरा विषय जो हाती घेतलेला आहे की आम्हाला मरा याच रूटवर बुलेट ट्रेनची संकल्पना माझी आहे, त्याचं पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लिहिलं आहे पंतप्रधानांना, आणि आमचा प्रयत्न आहे की या महामार्गाने जो आपला हैदराबादचा आहे त्याच्या जोडून बुलेट ट्रेन हैदराबाद मुंबई हा घेतली पाहिजे, हा माझा प्रयत्न, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, प्रयत्न सुरू आहे। राज्य सरकार जमीन देण्याची भूमिका राज्य सरकारने स्वीकारलेली आहे, आता जे संपादन होते त्याठिकाणी बुलेट ट्रेनची सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे, ते दोन्ही कामं झाली तर तुम्हाला मुंबईला 2 तासात जे आत तुम्ही मुंबई पोहोचतात 12 तास लागतात, बुलेट ट्रेनचं स्पीड जे आहे ते 350 किलोमीटर प्रति तासाला वेगाने जाणारी गाडी जी आहे मुंबई 2 तासामध्ये मुंबई पोहोचवतो, की स्वप्न मी पाहतोय, हे करण्याचा माझा प्रयत्न आहे, हातपाय हलवतो त्याच्यासाठी प्रयत्न करतोय, मला खात्री आहे की सगळे प्रश्न जर मार्गी लागले तर 100% आपल्याला या सगळ्या परिस्थितीतून मराठवाड्याच्या एकंदरीत आर्थिक उन्नतीमध्ये फार मोठा याच्यामध्ये फायदा होणार आहे। मगाशी भास्करजीने उल्लेख केला बिदरच्या मार्गाचा, ठीक आहे बिदरचा विषय
आता सद्यमान सद्या जी काही मंडळी केंद्रामध्ये आहेत सरकारचे प्रतिनिधी दावा करतात ते कुठे काय करतात देवा ठाऊक मला माहिती नाही काय करतात ते दिल्लीमध्ये जाऊन काय करतात कोणाला भेटतात काय काही समजत नाही काही दिसत नाही काही नाही इकडे दिसत तर काही नाही आहे तो तुम्हाला एवढं सांगायचं बिदरचा प्रयत्न आपण जरूर करू पण बिदरपेक्षाही महत्वाचा माझा दृष्टी जो आहे तो नांदेड लातूर कनेक्टिव्हिटी जी आपली आहे म्हणजे वाया सोनखेड लोहा अहमदपूर लातूर हे जोडलं तर आपल्याला जी गाडी मुंबईहून येते लातूरला ती 5 तास लातूर परभणी परळी पुर्णेकर इकडे 6 तास लावते ती अंतर 1.5 तासामध्ये लातूर मी जाऊ शकतो ही माझी भूमिका आहे आणि ते काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे लातूरला जायला 1.5 तासामध्ये तुम्ही नांदेडहून लातूर लातूर मार्गे पुणे हा पर्यायी मार्ग विचारात जरूर आहे आणि तो प्रयत्न फायदा तुमचा फक्त नांदेड तुमच्या मतदारसंघाला लोहाचा फायदा होणार आहे श्यामसुंदरसिंग सांगा म्हणजे माझा निरोप सांगा तुम्ही माझा प्रयत्न आहे निरोप द्या तुम्ही याच्यामध्ये सोनखेडला आपण गाडी थांबू लोह्याला थांबू अहमदपूरला थांबू या सगळ्या मार्गाने अजून कुठलं स्टेशन गेलं सांगा बाजूला कुठे असं तेही घेऊ हरकत नाही परंतु आपल्याला जायला लातूरला जो 6 तास रेल्वेने बसा तुम्ही आता 6 तास म्हणजे परभणी पूर्णा माळेगाव मध्येच आहे ना ते माळेगाव महत्वाचं आहे परंतु आज आपण जातो कसं आपण जातो पूर्णेला पूर्ण परभणी परभणी परळी ही सगळी गाडी घेऊन येते ती 6 तास म्हणजे तुम्ही लातूरला उतरला तर 1.5 तासात नांदेडला पोहोचता असं जर रेल्वेने गेला तर 6 तास लागतात त्यामुळे हा मार्ग सोयीचा व्हावा अशा दृष्टिकोनातून प्रयत्न माझा सुरू आहे आणि त्याकरता राज्य शासनाचा वाटा टाकायची गरज पडली तर ते सुद्धा देण्याविषयी मी प्रयत्न करेन मी 100% जाहीरपणे सांगतो तर खर्च जो काय येईल काय जास्त 3-4 हजार कोटी खर्च जास्त 100 किलोमीटरचं अंतर नाही 3-4 हजार कोटी रुपये खर्च येईल त्यातला काही वाटा हा राज्य सरकारकडून करून घ्यायची सुद्धा आमचा प्रयत्न राहील मला मुद्दाम सांगतो शेवटी आपल्याला मराठवाड्यातील लोकांना पर्याय मार्ग असले पाहिजेत आणि म्हणून याकरता मनापासून प्रयत्न करण्याची माझी भूमिका आहे मित्र मला वाटतं की याचबरोबर काही इतर प्रश्नावर काही बोललं पाहिजे आज आपल्या 4 जागेच्या निवडणुका राहिल्या तिकडच्या बरोबर ना 4 जागा राहिल्या तुमच्या ओबीसीच्या 3 ओबीसीच्या 3 जागेचं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने थांबवल्यामुळे 3 जागेचं इलेक्शन यावेळेस होऊ शकतं महाराष्ट्र झालं नाही मला केंद्रातल्या भाजपच्या सरकारला एक सवाल करायचा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलं होतं तुमचं म्हणणं काय सुप्रीम कोर्टाने यांनी इम्पेरिकल डेटा जी माहिती उपलब्ध आहे सुप्रीम कोर्टाकडे ती माहिती त्यांनी दिली नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आम्ही देऊ शकत नाही आता मला सांगा ही जर माहिती दिली असती तर ओबीसीचं आरक्षण नक्की 100% मिळालं असतं 100% ओबीसीचं आरक्षण मिळालं असतं निवडणुकीत थांबायचं आता एक आता हे तुमच्या निवडणुका 13 झाल्या की 4-3 जागेच्या पुन्हा निवडणुकीसाठी अजून 15 दिवस आता पुन्हा निवडणूक 3 झाली की पुन्हा 3 जागेच्या पुन्हा निवडणुका आणि त्या निवडणुका होईपर्यंत तुमचे निकाल सगळे थांबू लागतील थांबतील निकाल सगळे हे सगळे निकाल थांबणार आहेत जोपर्यंत या 3 जागेचे निर्णय होत नाही तोपर्यंत हे निकाल थांबवले जातील केंद्र सरकारने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली ओबीसीची माहिती इम्पेरिकल डेटा ज्याला म्हणतो ही दिली असती ती सुप्रीम कोर्टामध्ये 2 मिनिटांमध्ये फैसला हा झाला असता आणि ओबीसींना त्यांच्या प्रमाणामध्ये आरक्षण 100% देता आलं असतं दिलं नाही लेखी दिलं की नाही ऍफिडेव्हिट मी आम्ही देऊ शकत नाही म्हणून का दिलं नाही बाबा ओबीसीला वंचित ठेवण्याकरता दिलं नाही का मग मराठा आरक्षणाचा विषय तसाच विषय आहे मराठा आरक्षणासंदर्भात मी त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत 50% मर्यादा सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आहे ती मर्यादा जोपर्यंत केंद्र सरकार काढून टाकत नाही संसदेमध्ये कायदा पारित करत असताना 50% काढली नाही तर मराठा आरक्षण सुद्धा मिळू शकत नाही मी जाहीरपणे सभागृहात विधानसभेत बोललो होतो माझ्या हक्कभंगाचा प्रस्ताव आणि मला अना हक्कभंग माझ्यावर कायदा मलाही करतो काय तो झाला तसंच केंद्राने राज्याला अधिकार देण्याचा निर्णय घेतला मी तेही सांगत होतो राज्याला अधिकार नसताना तुम्ही मागे फसवलं लोकांना नाही नाही म्हणजे तुम्ही चुकी सांगता पण शेवट सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा अधिकार केंद्राचा आहे आणि म्हणून केंद्राने कायदा आणला आणि त्या कायद्याप्रमाणे राज्याला अधिकार दिले पण राज्याला अधिकार दिले म्हणजे काय केलं राज्याचे हातपाय बांधले आणि आता द्या म्हणे आरक्षण अरे 50% मर्यादा जर तुम्ही काढून टाकली असती सभागृहामध्ये पार्लमेंटमध्ये कायदा बदलत असताना ती मर्यादा काढून टाकली असती तर मराठा आरक्षण सुद्धा देऊ शकलो असतो म्हणजे मराठा आरक्षण होऊ शकलं नाही
ओबीसीचं आरक्षण होऊ शकलं नाही, मुस्लिमांचं आरक्षण त्याच्यामुळे अडकून गेलं आणि 50% मर्यादा आज देशामधला सर्वात चर्चेचा विषय आहे की सुप्रीम कोर्टाने घेतले निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारला कायद्यामध्ये करून जे शक्य झालं असतं ते केंद्र सरकारने केलं नाही, म्हणून आज महाराष्ट्रामधला मराठा समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज हा वंचित राहिलेला आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून तुमच्या या निवडणुकीमध्ये ज्या ज्या समाजाला वंचित ठेवण्याचं काम या भाजपवाल्याने केलेलं आहे त्याच्या विरोधात मतदान करून जाऊन काँग्रेसच्या पंजाबवर मतदान आपण केलं पाहिजे, दाखवून दिलं पाहिजे की लोकांची जनभावना काय, आमच्या मनामध्ये काय भावना आहे, अंतापूरकरांचा विजय कसला विजय आहे, गॅस महागलं, गॅसची किंमत महाग झाली, पेट्रोल महाग झालं, डिझेल महाग झालं, आमच्या घरातल्या गृहिणींचं बजेट कोलमडलं, पैसा नाही, सिलेंडरची किंमत जेवढी अवास्तव झालेली आहे ती लोकांना परवडत नाही, अशा प्रकारे सिमेंटची गॅसची किंमत झाली, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, शेतकरी विरोधी कायदे केंद्राने शेतकरी विरोधी कायदे केले, 15 महिने आंदोलन सध्या दिल्लीच्या सीमेवर चाललं, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या सगळ्या राज्यांनी आंदोलन करून शेतकऱ्यांच्या विरोधले कायदे आपण करू नका अशी मागणी केली, पण केंद्र सरकार 15 महिने शांत गपचूप बसून राहिलं, माणसं मेली त्या मोर्चामध्ये, माणसं मेली परंतु या केंद्र सरकारला जाग आली नाही. पण देगलूरची पोटनिवडणूक ज्यावेळेस काँग्रेसने जिंकली त्यावेळेस केंद्राला जाग आली, बाबा आता काही केलं नाही तर लोक आपल्याला राहू देत नाही, त्यांना कळालं आता आपण निर्णय घेतला नाही तर आपलं सरकार काय केंद्रात फार दिवस टिकणार नाही. अन्य राज्यातल्या पोटनिवडणुकीचे निकाल जर पाहिले ते सगळे निकाल जे आलेले आहेत ते सगळे निकाल आज भाजपच्या विरोधात लागले आणि म्हणून त्याला निर्णय घ्यावा लागला की शेतकऱ्यांच्या कायदे तिन्ही कायदे ते रद्द करावे लागले. की हा विजय कोणाचा आहे, हा शेतकऱ्यांचा विजय आहे आणि देशातल्या गोरगरीब माणसाचा विजय आहे की ज्याच्यामुळे आज केंद्र सरकारला झुकावं लागलं, निर्णय घ्यावा लागला हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्र जनशक्तीचा रेटा, सामान्य माणसाचा विचाराचा रेटा तुमच्या हातामध्ये बटन आहे, बाकी काही कोणी होऊ न हो बटन तुमच्या हातामध्ये आहे. हे बटन योग्य पद्धतीने विचारपूर्वक निर्णय जर घेतला तर या बटनाचा अधिकार तुमचा कोणी काढून घेऊ शकत नाही हे लक्षात ठेवा. या भाजपवाल्यांचा आरक्षण रद्द करायचंय, देशातलं संपूर्ण आरक्षण त्यांना रद्द करायचंय आणि म्हणून काळजी आपल्याला घ्यावी लागेल की सामाजिक उन्नती करायची असेल तर गरिबाला सामान्य माणसाला मुख्य प्रवाहामध्ये आणल्याशिवाय हे आरक्षण रद्द करता येणार नाही आणि म्हणून आरक्षणाची गरज जी आहे ती खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना लक्ष देऊनच आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. आणि मित्रांनो म्हणून या सगळ्या गोष्टींचा उल्लेख फक्त या निमित्ताने आज नायगाव वासियांना या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मुद्दा मी करत आहे की आपल्याला कळालं पाहिजे की देशात काय चाललंय, देशात कोणी कोणत्या बाजूने सगळं सुरू आहे आणि आपलं महाविकास आघाडी सरकार आपलं महाराष्ट्रातलं भक्कमपणे चालू आहे, भक्कमपणे आम्ही काम करत आहोत, सामाजिक प्रश्न सोडवण्यामध्ये प्रयत्न करत आहोत, पण प्रत्येक कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम, प्रत्येक काम कसं होणार नाही आणि समाजामध्ये कसं भांडण लागू शकतं हा प्रयत्न मात्र विरोधकांच्याकडून सुरू आहे याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून आजची निवडणूक ही खऱ्या अर्थाने विकासात्मक अजेंडा जो आपला जाहीरनामा या ठिकाणी वचननामा हा नुसता जाहीरनामा नाही वचन आहे, वचन आहे, वसंतराव चव्हाणांचं वचन आहे, भास्करराव पाटलांचं वचन आहे, अशोक चव्हाणांचं वचन लक्षात ठेवा. ज्या वचनाची पूर्तता, ज्या वचनाची पूर्तता आगामी 5 वर्षाचा विकासाचा कार्यक्रम अजेंडा जो आपला आहे तो आपल्या समोर ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढच्या कामात पुढची पाच वर्ष आपली अतिशय महत्वाची आहे. निवडणुका म्हणजे पुढच्या 5 वर्षाचा कार्यकाळ या भागात, या भागातल्या पुढच्या 5 वर्षामध्ये जी काही उरली सुरली काम आहेत वसंतराव तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की 5 वर्षाची कामं 2.5 वर्षात करून दाखवू. 2.5 वर्षा म्हणजे पुढच्या सरकारच्या 2.5 वर्षात या गतीने तुम्ही गतीने कामाला लागा, तुम्हाला सहकार्य साथ द्यायची भूमिका माझी राहणार, चिंता करू नका. चांगल्या पद्धतीने नायगावचं जे काही स्वरूप आहे ते बदलून चेहरा मुद्रा
हा विकासात्मक दृष्टिकोनातून नियोजनबद्ध पद्धतीने आपण पार पाडूया एवढंच या निमित्ताने सांगतो. या आपल्या सर्वांना विनंती करतो 21 तारखेचा मतदान दुसरा कुठला विचार न करता दुसरं कोणी या ठिकाणी काम करणार विरोधक सोडून द्या काही कामाचे नाही काय उपयोग होणार नाही. या ठिकाणी एका विचाराने काम करा एका मनाने काम करा आणि पंजाब बटन दाबा. जय हिंद जय महाराष्ट्र.